आशेरी कोशेरी बापगाव टिपगाव चापकी तलावली मासवर एम तेम काय त्याही नावा घेतली काहीतरी मंदर मारला। श्री जयेंद्र दादा दुबळा यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं, तर त्यांचे मी मनापासून आभार मानतो। आणि गोवणी मित्र मंडळ, गोवणी मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो। आज त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि तुमच्या समोर दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली। तर जास्त जास्त टाइम घेणार नाही, सर्वांना गरबा पण नाचायचा आहे बरोबर ना। तुम्हाला एक दोन डायलॉग ऐकवतो। भानगड शॉर्ट फिल्म बघितली असेल तुम्ही, तर भानगड उपन लवकरच येईल ना। भानगड म्हणजे अशी भानगड का तो सकारामची पोरी तेसी ना मच्छी जरा म्हणजे कसं पटेल असं मना ती फार आवड ना, पण काय झालं यो आमचे बाबांनी ज्या दिली होती वही कराय ना पलाटावर, तर सकारामाला ना सांगायला लागला संग वही वाढवली तुम्ही, वही वाढवली संग त्या वर्षी झाला भांडण ना। भांडगड मध्ये अशी खतरनाक भांडगड झाली मग ना, तर आमचे बाबा हो पक्का डेंजर ना बेंडे तो हो ऐकन ही ना सकाराम त्याचा पास यो आबा मानना है संगत देवींचा असा करून ना त्या पैसा पर तिरसुल ना, तर तो बिहन ही तो पण पार जोर करी, तर त्या भांडण झाला ना माझा ताल घालवला ना दहीन चांगली बरी सेटिंग जमेल होती ती जरा दहीन बिघडवली। शेवटी पाटलाला बोलवायला लागला, पाटील आला नाही इकून तिकून तो रंग्या पाटील तो पण जरा डेंजरस माणूस, पण त्याही एकदाची भानगड मिटवली, पण तरी भानगड मिटवली खरी, पण त्यांची घरची ना ती रागावेल हा ना, तर त्यांना भोलावाय लागेल मी तर पोरी दियाच नाही असं, तर त्याच्यासाठी ना मी भक्ताची जवळ जातील ना जोरदार बाबाची जवळ जातील लगे जोरदार बाबाजी जवळ गेलो ना बसलो मी तो संग कसा दादू तुझा काम होऊन जाल तुझा काम होऊन जाल ना, मना एक हंगारा करून दिला संग ये काय कर संग जो हंगारा है ना तो सा तू रातचे निचिल ना का मंगा संग बांधोस हाताला असं नाही तो हो लपाळच माणूस ना, आता मी निजंत कसा सपनात बांधू नांगू, आता भानगडचा दुसरा भाग येईल त्यात काही जुगाड सा होल तर सेटिंग जमल तर जमल हि तर मग पाहू। थँक्यू सर्वांचे खूप खूप आभार, तुम्ही एवढ्या पावसात सुद्धा थांबलेत आणि सर्वजण गरबा परत गरबा लगेच नाचायला सुरुवात करायची आहे हा कार्यक्रम आटपला की। आणि पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार मानतो, जयेंद्र दुबळा सरांचे खूप खूप आभार असा ना, बरं 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 थँक्यू, जास्त टाइम घेत नाही आता अजून पायल डान्स पण करणार आहे, माझे डायलॉग तर तुम्ही ऐकले आता पायलचा डान्स पण बघा आणि नंतर सर्वांनी गरबा नाचायला सुरुवात करू। थँक्यू थँक्यू। तर काय तयारी बयारी करून आलास का नाही, बघ आतुरता आहे सगळ्यांची, तर नितेश बुंदेला बोलवायचं ना तुमच्या समोर। नितेश आमच्या मंडळाला तू काय शुभेच्छा देणार तर शुभेच्छा दे, पण आमची लोक खुश झाली पाहिजे राव। जोहार, मी नितेश बुंदे एक छोटासा यूट्यूब कलाकार, तुमच्याच प्रेमामुळे तुमच्याच सहकार्यामुळे आज जो काही घडलोय आणि